नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, परत एकदा आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेश या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत एक महत्त्वाचा असा मुद्द्यावर आपण डिस्कस करणार आहोत, तेच म्हणजे SRP गट हे आपले SRP गटामध्ये वर्ग 4 पदे जे असतात त्यांना 100% भरण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर त्याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करूयात की नेमकी त्याच्यामध्ये पदं कुठले असते आणि किती पदं रिक्त आहेत. तर बघा मित्रांनो, आपण सध्या स्क्रीनवर बघू शकता 17 सप्टेंबर 2019 हा पत्र होते राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई विषय की राज्य राखीव पोलीस बलातील वर्ग 4 रिक्त पदे 100% भरण्यास मंजुरी मिळण्याबाबत. समोर बघा, आपण समोर अशी माहिती उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांची खालील पदे भरण्यास संदर्भाधीन शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, जे गट 4 वर्ग 4 जे कर्मचारी आहे त्यांची जी पदं आहे ही भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा त्याच्यामध्ये कुठकुठले पद आहेत. तर पहिलं आहे भोजन सेवक, त्याचे 122 जागा आहेत. धोबीच्या 39 जागा, न्हावीसाठी 16 जागा आणि सफाई कर्मचारी असतात सफाईगार म्हणून त्यांच्या 50 जागा, अशा एकूण 227 जागा ह्या भरण्यात येणार आहे. तरी सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांनी त्यांच्या गटाच्या आस्थापनेवर विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत आवश्यक ती कारवाई तातडीने करून अनुपालन अहवाल तात्काळ ह्या कार्यालयात सादर करावा. तर मित्रांनो, ही जी 227 जागांची भरती आहे ही तात्काळ सुरू करण्यात यावी अशा प्रकारचा ह्या पत्राचा उद्देश. आणि हे पत्र अर्चना त्यागी ज्या अप्पर पोलीस महासंचालक आहे राज्य राखीव पोलीस बलाच्या महाराष्ट्राची मुंबई, त्यांनी हे परिपत्रक काढून हे आदेश दिलेले आहे की तात्काळ हे 227 जागा भरण्यात याव्या. तर मित्रांनो, आपण बघूयात की नेमक्या ह्या 227 जागेचं विवरण कसं आहे, कुठल्या गटामध्ये किती जागा आहेत. तर हे समोरचं आपल्याला बघावं लागेल. बघा मित्रांनो, आपल्याकडे एकूण 16 गटाच्या आणि एक जे आपलं नानवीजला प्रशिक्षण केंद्र आहे असे 17 ठिकाणी आपल्याला हे पद भरण्यात येणार आहे वर्ग 4. तर बघा मित्रांनो, कुठे किती जागा आहे. गट 1 पुणे इथे एकूण 13 जागा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये भोजन सेवक 7, धोबी 2, नावी 1, सफाईगार 3, अशा प्रकारे 4 पोस्ट आहेत. भोजन सेवकची 1, धोबीची 2 नंबर, नावीची 3 आणि सफाईगारचे 4 नंबर, असे 4 पोस्ट आहे. त्याच्यापैकी तुम्ही कुठल्याही पोस्टला अर्ज करू शकता. आणि याची पात्रता काय असेल ही पात्रता आपण लवकरच तुम्हाला सांगणार आहोत. त्याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल की त्याच्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी कुठली पात्रता असेल आणि तुम्हाला कशा प्रकारचा पॅटर्न असेल, परीक्षा असेल का, जर परीक्षा झाली तर नंतर टेस्ट कोणती घेण्यात येईल, त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे एकूण 17 गटामधल्या आपण बघू शकता की कुठे जागा किती रिक्त आहे. जो गट क्रमांक 2 पुण्याला आहे तिथे 18 जागा रिक्त आहे, जालन्याला 9, गट क्रमांक 4 नागपूरला 9 जागा रिक्त आहेत, दौंडला 15, धुळ्याला 24, गट क्रमांक 7 दौंडला 16, गट क्रमांक 8 मुंबईला 14, गट क्रमांक 9 अमरावतीला 9, गट क्रमांक 10 सोलापूरला 11 जागा आहेत, गट क्रमांक 11 नवी मुंबई 9 जागा आहेत, हिंगोली गट क्रमांक 12 3, गडचिरोलीसाठी 8 जागा, गट क्रमांक 14 औरंगाबादसाठी 16 जागा, गट क्रमांक 15 गोंदियासाठी 8 जागा, गट क्रमांक 16 कोल्हापूरसाठी 22 जागा आणि प्राचार्य नानवीसाठी 23 जागा. अशा प्रकारे एकूण 227 जागा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये 122 जागा भोजन सेवकसाठी, 19 जागा धोबी, 16 नावी आणि सफाई कामगारासाठी 50 जागा आहे. तर अशा प्रकारे जे मित्र मंडळी ज्यांची हाईट कमी भरते SRP जाण्यासाठी, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं की SRP तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर तुम्ही ह्या 4 पोस्टपैकी गट क्रमांक कुठल्या गटामध्ये फॉर्म भरू शकता आणि स्वतःचं सरकारी नोकरी स्वप्नसुद्धा साकार करू शकता. तर पोस्ट कुठली असो मित्रांनो, लहान मोठी पोस्ट नसते, सरकारी नोकरी लागणं हा एक उद्देश असला तर सुरुवात कुठल्याही पोस्टनं करा, त्यानंतर आपण समोर तयारी करून अजूनसुद्धा पोस्ट मिळू शकता, त्यामुळे कुठलीही पोस्ट कमी दर्जाची नसते मित्रांनो. काही नसल्यापेक्षा गट क्रमांक 4 जी पोस्ट असली खूप मोठी असते मित्रांनो, तर निश्चित तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याचा फायदा घ्या, जरूर घ्या. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची पात्रतासुद्धा आपण बघणार आहोत आणि याच्या वेळोवेळीच्या बातम्या येतील त्यासुद्धा आपण सर्वप्रथम बघणारच आहोत. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका, एक लाईक देऊन टाका आणि अडचण असेल तर कमेंटसुद्धा करू शकता. मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा.
धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.